आता जर वेळ पडली आणि उद्धव ठाकरे सोबत आले तर भाजपसोबत घेतील का महा महायुती त्यांना सोबत घेतील त्याशी बोलताना समोर स्क्रीनवर महायुती दोनशे बावीस दाखवत असताना आणि महाविकास आघाडी छप्पन्न दाखवत असताना इतर दहामधले किमान सात महायुतीबरोबर आहेत म्हणजे दोनशे एकोणतीस झाले असताना उद्धवजी येणं हा महायुतीच्या बाजूने होण्याचा होणाऱ्या प्रयत्नाचा असूच शकत नाही कारण कमीच पडत नाही आहे पण उद्धवजींच्या बाजूने जर पहल झाली पुढाकार झाला किंवा मला आता बस झालं हे सगळं जाणवलं की हे माझं नॅचरल जग नाही आहे त्याचा निर्णय आमचं शीर्ष नेतृत्व करेल म्हणजे जर ते आले पुढं तर भाजप देखील त्यांचा हा म्हणजे जर पुढे आले त्याचा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल स्वागत असेल त्यांना हे असं आहे की ज्या अर्थाने म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय थोडंसं पॉझिटिव्ह दिसताय तुम्ही नाही 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 हे बघा यु एकोणीसला लोकांनी कौल दिलेला असतानाही त्यांनी वेगळी वाट पकडली याचं अनेकांना दुःख झालं असेल मलाही दुःख झालं ते त्यामुळे त्यांनी जर पुन्हा एकदा ह्या वातावरणाने ठरलं शेवटी महाराष्ट्राचं भलं हे बी जे पी शिवसेना अख्खी शिवसेना बी जे पी असंच भलं चौदा ते एकोणीस झालं होतं ते एकोणीसला कंटिन्यू झालं असतं तर आज हे रिकाली पाहिजे आवश्यकता नव्हत्या म्हणजे उभे पण केले नसते पवारसाहेबाने आणि काँग्रेसने पण त्यांनी वेगळी वाट पकडली स्वतःचं नुकसान करून घेतलं पक्षाचं नुकसान करून घेतलं राज्याचं नुकसान करून घेतलं बी जे पीला काहीच फरक पडत नाही बी जे पी असा पक्ष आहे की दोन लाई समाधानी आणि तीनशे तीन दिन लाई समाधानी आणि त्यामुळे याचा पश्चाताप होऊन ते येणार असले तर या महाराष्ट्रातल्या कोणाही सामान्य माणसाला आनंदच होईल कारण ती नॅचरल युती आहे पण इतकं पाणी पुलाखोलून गेलेलं आहे इतके शिव्या शाप आणि वाटेल ते बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये संजय राऊत बोलले तर कोणी मनावर घेत नाही संजय राऊतांनी ते काम दिले आहेत त्यांच्याही मनात विचारांच्या नाही आहे पण त्यांना काम दिलं आहे की तो रोज शिव्या द्यायच्या पण हे जेव्हा उद्धवजी बोलतात म्हणजे मला परवा दुःख झालं ज्या विनोदजींचा पिक नालासोफाराचा किस्सा काढला तर उद्धवजी म्हणतात के जे चौकशी करा चाळीस म्हणजे माझ्या आधी विनोद तवडे पंच्याण्णवपासून पासून मतोश्रीवर येणारा तुमचा मित्र राजकारणात जाऊन तुम्ही असं मग मला पवारांचं आवडलं ते म्हणाले काय की चाळीस वर्षामध्ये माणसांना मी ओळखतो मला माहिती घ्यावी लागलं विनोद तवडेने पण त्यांचा आभार मानले मी पण आभार मानले पवारांचे पण मग वाहत 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 मग कुठल्या दिशेने वाहत चाललो ज्या पद्धतीने आता दादा म्हणते जर ही वेळच आली तर आमचे पक्षाचे वरिष्ठ जे नेते आहेत ते, आहे ते निर्णय घेतील पण एका अर्थाने त्यांनी उद्धव ठाकरे जर आले तर स्वागतच केलेलं आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट